आता म्हणतात हे लोक आम्ही हे केलं असतं आम्ही ते करू. अरे तुमचे हात 2.5 वर्ष कुणी बांधले होते? खोडा घालण्याचा प्रयत्न केला, योजना बंद करण्याचं काम केलं, प्रयत्न केला. योजना फसवी आहे, चुनावी जुमले आहे, या खात्यात पैसे येणारच नाहीत. त्या योजना योजनेत खोडा घालण्याला तुम्ही बरोबर जोडा दाखवाल ना. या ठिकाणी कोर्टात गेले, सावत्र भाऊ कपटी भाऊ काय जे काय असतील ते त्यांच्यापासून सावध राहा, कारण आम्हाला फक्त तुम्हाला 1500 देऊन थांबायचं नाही. महिला बचत गट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बाल कल्याणच्या योजना असतील, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचं आहे. आज मला आठवतंय, महिला बचत गट जेव्हा लोन घेतात कर्ज घेतात तर 100% कर्जाची परतफेड करतात, असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे. आणि म्हणून आपल्याला आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे. आणि हे आमचं हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे. जसं मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या, आता म्हणतात हे लोक आम्ही हे केलं असतं आम्ही ते करू. अरे तुमचे हात 2.5 वर्ष कुणी बांधले होते? तुम्ही 50-60 वर्ष या राज्यामध्ये सत्ता गाजवली, देशामध्ये गाजवली, पण मोदी साहेब आले 2014 तेव्हापासून उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला बेटी बचाओ बेटी पढाओ, लखपती दीदी अशा अनेक योजना त्यांनी आणल्या. महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं. आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करत असताना महिलांना आत्मसन्मान देण्याचं काम देखील आपल्या सरकारला करायचं आहे. आज मला सांगा, हे पैसे हे अनेक महिलांनी आज पैसे खात्यात आल्यानंतर कालही मी पाहिलं, एक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते की हे पैसे त्यांना आता स्वतःच्या खात्यात पैसे, आता माहेरला जायचं आहे, कुठे मुलांना काही खरेदी करायचं आहे, सासू सासऱ्याला काय घ्यायचं आहे, पतिदेवाला काय घ्यायचं आहे, आता त्यांना पैसे मागण्याची गरज नाही, हात पुढे करण्याची गरज नाही. कारण तुमच्या या भावांनी तुम्हाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. मगाशी या ठिकाणी काही आपले विरोधक आहेत, मगाशी देवेंद्रजी म्हणाले की सावत्र भाऊ त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, योजना बंद करण्याचं काम केलं, प्रयत्न केला. योजना फसवी आहे, चुनावी जुमले आहे, या खात्यात पैसे येणारच नाहीत. त्या योजना योजनेत खोडा घालण्याला तुम्ही बरोबर जोडा दाखवाल ना जोडा. आणि म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले, सावत्र भाऊ कपटी भाऊ काय जे काय असतील ते त्यांच्यापासून सावध राहा, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या सावत्र भावांना टेन्शन द्या, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि ही योजना माझ्या बहिणींसाठी कायम स्वरूपी आहे, ही अशी बंद होणारी नाही, कारण पूर्ण त्याची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच या बहिणींच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जशी जशी बदलत जाईल चांगली होईल, तसं तसं देखील आपल्यासाठी हे सरकार अनेक योजना या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही. कारण पैसा येतो जेव्हा देण्याची नियत असते, देण्याची दानत असते, आणि ती देण्याची दानत तुमच्या या भावांकडे आहे. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. काही लोक आणि म्हणून आमच्या साठी जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू. आणि लाडक्या आमच्या बहिणींना हा खऱ्या अर्थानं हा माहेरचा आहेर आहे. आणि म्हणून
आमचं सरकार हे माझ्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून ओवाळणीला काही लोक म्हणाले ही ओवाळणी फक्त आता रक्षाबंधन भाऊबीजेला नाही तर दर महिन्याला ही ओवाळणी तुम्हाला आपल्या भावांकडून मिळणार आहे। त्यामुळे आणि काही लोक म्हणाले हे पैसे भीक आहे हे लाच आहेत हे काय विकत घेता काय, अरे थोडी तरी शरम वाटली पाहिजे, थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपल्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार काढताना। अरे राजकारण करायला खूप जागा आहेत, निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु तुम्ही आपले शब्द काय आपल्या बहिणींसाठी वापरता याचं आत्मचिंतन करायला पाहिजे।